queria buzinar, pinar. आज हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाक एक विशय असो आसा विच इज कन्सर्निंग. म्हाका दिसता एवरी गोंयकार, स्पेशली स्थानीक गोंयकार जेन्ना आमी म्हणटा पळय ती, इट इज कन्सर्निंग कॉम्युनिदाद ऑफ गोवा. जे आमची गांवकारी सिस्टम विच इज थाउजंड्स ऑफ इयर्स ओल्ड, आनी हें इवन पुर्तुगेजांनी रेकॉग्नायज करून ताका कोडींग केलें की ही जमीन पळय आसा आमची ती सांबाळपाक फॉर कम्युनिटी यूज, जे आमचे स्थानीक गोंयकार आसा तांकां हेल्प करपाक. आयज त्या जमनीचेर अटॅक जाल्लो आसा आनी हो इश्यू घेवपाक आयज आमचे बराबर आसा आमचो जी पी सी सीचो अध्यक्ष श्री अमित पाटकर, आमचो सांताक्रुजाचो ब्लॉक प्रेजिडेंट बाब जॉन नाझरेट. आतां हो विशय असो आसा की थोडे म्हयने पयले विदाउट द नॉलेज ऑर टेकिंग इन टू कॉन्फिडन्स जे कॉम्युनिदाद आसा, कॉम्युनिदाद आख्खे गोंयांत आसा, तांकां कॉन्फिडन्सान घेनासतना ह्या सरकारान कोड ऑफ कॉम्युनिदाद 334A पळय आसा ताका एमेंड केलो. आनी हाचो मेन मुद्दो आशिल्लो की कशे जे शेअर होल्डर आसा तांच्या भुरग्यांक 18 वर्सां जाता तांकां जमीन दिवपाक. म्हणजे हाणी फक्त मिनिस्टरूच हे पळय भ्रश्टाचार जुमला पार्टीचे मिनिस्टर आसा ताणीच हे सगळे कॉन्स्पिरसी केल्ली. आपणाच्या भुरग्यांक कशी जमीन दिवपाची पळय ती कॉम्युनिदादीची, ते विसरले की हजारांनी हजार लाखांनी लाख आमचे गोंयकार जे कॉम्युनिदाद जाग्यान आसा 70, 80, 100 वर्सां जाली तांकां जी घरां आसा रेगुलरायज करूंक ना ताणी, म्हणजे आपणाच्या भुरग्यांक कशे फायदे करपाचे तितलेच चितले. आनी हो जेन्ना एमेंडमेंट हाडलो जून 2023, इट वॉज फॉलोड बाय अ गॅझेट. तांणी गॅझेट हाडली इन डिसेंबर 2023, म्हणजे लिगली दाखोवपाक की सगळे सारखे आसा कशे. की चिकले कॉम्युनिदादीन एक असे फ्रॉड जाल्ले आसा, तो पंचायत मिनिस्टर जानेवारी 2021 एक शेअर घेता आनी मागीर ती कॉम्युनिदादीची मॅनेजमेंट आसा ती कॅप्चर करता, कब्ज्यात हाडटा आनी मागीर ही इज इंस्ट्रुमेंटल पार्ट ऑफ द कॅबिनेट इन ब्रिंगींग दीस एमेंडमेंट. दो इट कम्स अंडर रेवन्यू डिपार्टमेंट बट ही इज वन ऑफ द मेन कल्प्रिट्स इन दीस. आनी आपणाच्या चल्याकूच एक प्लॉट एलॉट करता 400 स्क्वेअर मिटर्स इन सर्वे नंबर 137/1. लिगली सगळें बरें दिसता कित्याक गॅझेटूय आयला, गॅझेटी प्रमाणे दिवंकूय शकता. बट हो जेन्ना प्लॉट एप्लाय करताना देर इज अ प्रोसिजर आनी त्या प्रोसिजरा प्रमाणे यू हॅव टू फायल एन एफिडेविट सेईंग की तुजे कडेन कांयच जमीन ना, घर ना, कांय ना. आनी हांगा एक असो इंडिविज्युअल ताचें नांव जावन आसा मॅकेनली इमॅन्युएल गुदिनो, सन ऑफ मॉविन एच गुदिनो, एज 25 इयर्स, बॅचलर बिजनसमॅन. हो एप्लाय करता आनी द मॅनेजमेंट कमिटी रोखडोच ताबडतोब ताका प्लॉट एलॉट करता इन नो टायम. आनी एलॉट करपाक मॅनेजमेंट कमिटीन जे आमचे कडेन डॉक्युमेंट आसा एटर्नी करता आनी एटर्नी आपणाच्या चल्याकूय प्लॉट एलॉट करता. सो सध्या आमी एटर्नीच्या चल्याचेर आमी डिस्कस करना, आमी फॉर द पर्सन हू इज इन पब्लीक डोमेन, हू इज अ मिनिस्टर, पंचायत मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, ताच्या चल्याक कसो देलो पळय तो.
ताणें हांगा एफिडेविट फायल केल्लें आसा वेर ही इज स्वेरिंग आपणा कडेन घर ना, प्रॉपर्टी ना, कांय ना म्हण. नोटरी इज अ ज्युडिशियल बॉडी, सो ऑन ओथ फोटी मारलेल्यो आसा. आनी आमच्या इन्वेस्टिगेशन टिमी प्रमाणें मॅकेनली इमॅन्युएल गुदिनो कडेन 3 प्रॉपर्टी आसा. पीटी शीट नंबर 139 सब डिविजन 37 वास्को एरियान 306 स्क्वेअर मिटर आसा. दुसरो पीटी शीट नंबर 139 चलता नंबर 27 320 स्क्वेअर मिटर आसा. थर्ड प्रॉपर्टी पीटी शीट नंबर 139 चलता नंबर 68 407 स्क्वेअर मिटर आसा. आतां हातूंत दाखयता की कशें एक फॉल्स केल्लें आसा, वीच इज अ क्रायम. एक आमकां जी याद येता ती आर्टिकल 156 क्रिमिनल लॉ पळयत जाल्यार वायलेशन ऑफ आर्टिकल 156 हातूंत सजा आसा, देर इज पनिशमेंट फॉर दॅट. यू आर स्वेरिंग अ फॉल्स एफिडेविट. एन्ड वेन जेन्ना मिनिस्टर अशें करता जाल्यार इट शोज द इंटेंशन ऑफ द बीजेपी गव्हर्मेंट. कित्याक थोडेच दीस पयले आनी थंय सगळे जे कम्युनिदादीचे जे लोक रावतात कम्युनिदाद प्रॉपर्टीन 70-80 वर्सां आली, 100 वर्सां आली, ते बाबड्यार हाडटाले आमची घरां रेगुलरायज कर म्हूण. आनी चीफ मिनिस्टरान सांगलें, आश्वासन दिलें, आमी रेगुलरायज करता, बरी खबर. ती करच्या सुवातेर असले फ्रॉड करता आनी आपणाच्या चल्याकूच दिता. आनी कितले मिनिस्टर आनी एमएलए बीजेपीचे इनवॉल्व आसा हातूंत असले करपाक. ही आमकां फक्त एक आतां सद्या मेवल्या, म्हणजे कम्युनिदादीची जमीन आसा ती हडप करून स्वताक फायदो करपाक आनी जे आमचे स्थानीक गरीब गोंयकार रावता तांचेर खट मारपाची. आनी असले फॉल्स एफिडेविट आनी गॅजेट नोटिफिकेशन हाडपाचे मॉविन गुदिनांग इज नथींग न्यू. जे पावर स्कॅमान तो इनवॉल्व आसा, दीस इज द चार्जशीट. हे चार्जशीट आसा इन द पावर स्कॅम इन वीच मॉविन गुदिनो एज देन पावर मिनिस्टर गॅजेट ड्राफ्ट गॅजेट विच हॅड गॉन एन फायल इन द कॅबिनेट आफ्टर द लॉ डिपार्टमेंटान करेक्शन केल्लें आनी आपणाच्या स्वता हातान बरोवन एमेंड केल्ल्यान थंय सांपडलेलो तो, तरी सुदरांक ना तो. इट्स अ ह्यूज क्रायम इन वीच इज देअर इन पावर स्कॅम. सो ही इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर. येद्या व्हडल्या चार्जशीटान तो इनवॉल्व आसा. द क्रायम ब्रांच देन हॅड कॉट हिम रेड हँडेड. आनी आतां परतें केलें. ताजे मदीं कितलें केलां तें खबर ना. थोडे दीस पयले आमकां आयकूंक आयिल्ले फ्रेंड्स कॉलनी, फ्रेंड्स कॉलनी म्हणून चिकोलना बोगमाळा कम्युनिदाद थंय लोकांनी बोंगले बांदल्या स्पॉन्सर करपाक. तो डिनाय करपाक जायना. कित्याक इन दॅट फ्रेंड्स कॉलनी ताच्या स्टाफांचे बंगले आसा. खंयचे पयशे आयले? ताजो PSO आसा, पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर हॅज ऑल्सो बिल्ट. OSD आसा, PA आसा. म्हणजे कम्युनिदाद सगळे काबार करपाक फुडें सरल्यात. हे वी हॅव गॉट फूल डॉक्युमेंटरी प्रूफ आनी वी आर पुटींग अ चार्ज अगेन्स्ट द एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदाद नोईंग फुली वेल ताणें कसो टर्न अ ब्लाइंड आय टू दीस. आमी तर इन्वेस्टिगेट करूंक शकता जाल्यार एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदाद साउथ गोवानूय करचें आशिल्लें. तातूंत इनवॉल्वमेंट आसा ऑफ द डिप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत. जेन्ना कंप्लेन केल्ले लोकांनी ही रिफ्यूज टू टेक एक्शन, ही हॅज पूट प्रेशर ऑन द पंचायत नॉट टू टेक एक्शन. हाचे फुडें
जे आम्ही सांगला कसे लोकांक फटयल्ले, जे अमेंडमेंट हाडून रेगुलरायज करपाचे आशिल्ले ते कसे करूंक ना, कसे लोकांक असं कॅरट दाखवून फटयल्या, कसे त्यांना हुस्क्यान दौरल्या, ताजेर उलोवपाक आय रिक्वेस्ट आमचो अध्यक्ष बाब अमित पाटकर. टायम एंड अगेन काँग्रेस पार्टी सेईंग दॅट दीस इज अ टोटल करप्शन सरकार. आणि फाटले काही दिसा पहिली आम्ही दाखवून दिले की कशा पद्धतीन वो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हू इज ऑल्सो होल्डिंग द पंचायत मिनिस्टर चार्ज इज इन्वॉल्व्ड इन थाउजंड्स ऑफ क्रोर्स ऑफ स्कॅम. आय थिंक दीस क्लासिक एक्झाम्पल इज ओपन अँड शट केस ऑफ करप्शन. आता गोय सरकार म्हणता की आम्ही अंत्योदय तत्वा मेरेन पावपाचे सरकार, आत्मनिर्भर गोय, प्रत्येक गोयकाराक आज वयर काढपाचे हे सरकार उलयता. पूण पळोवपाक गेले जाल्यार ह्या प्रत्येक साधारण गोयकाराक हे सरकार काबार करपाक उठला. ते कशे 2001 जे आर्टिकल 372 अमेंडमेंट कोड ऑफ कोमिनिदादीन त्यांना ॲप्लिकेशनं मागली की रेग्युलरायझेशन ऑफ हाऊसीस इन कोमिनिदाद ही तुम्ही दिवची. लोकांकडल्यान या सरकारान पैसे घेतले. ताज्या उपरांत म्हाका दिसता अजून आमकां आरटीआय डिटेल्स येऊ ना, बट माय इन्फॉर्मेशन सेज दॅट अबाउट 12,000 ॲप्लिकेशन स्कीम. ताज्या उपरांत 4 वर्सां पयलीं ह्या सरकारान परत आनी ॲप्लिकेशनां मागयली, परत लोकांकडल्यान फीज घेतली फॉर रेग्युलरायझेशन ऑफ हाऊसीस इन कोमिनिदाद लँड अंडर आर्टिकल 372A. आज मेरेन ती घरां एकूय रेग्युलरायज केली ना. जे स्थानीक गोंयकार इतली वर्सां ते घरां बांदून रावल्या तांचे कोणाचेच ते घर रेग्युलरायज करना. पूण आपल्या मंत्र्यांक कसो फायदो जावप आणि कशे लँड स्कॅम करप ताका लागून कितें अमेंडमेंट हाडटा आणि हे सरकार तांचेरूय आसा. नाव ह्या स्पेसिफीक केसीन जर आमी वचत जाल्यार 2022 सप्टेंबरांत कोमी गॅजेट नोटिफिकेशनाचेर स्पेसिफिकली दीस पर्टिक्युलर लँड 400 स्क्वेअर मिटर्स हाचे गॅजेट नोटिफिकेशन जाता की ओ दीस लँड इज फ्री फॉर अलॉटमेंट. 2021 तो मंत्री ताजो शेअर होल्डर जाता त्या कोमनिदादीचो. 2023 वो मंत्री या सरकारान कॅबिनेट च्या डिसिजनान आसा वेर दे गेट एन अमेंडमेंट टू द कोड. तू किती म्हणून की बाबा अमेंडमेंट इज दॅट दे आर द शेअर होल्डर जे आसा त्यांचे चिल्ड्रन ऑफ द कंपोनंट ऑफ रिस्पेक्टिव कोमनिदाज तांकां ते अलॉट करपाक मेळटा म्हणून एक कायदो हाडटा. नोव्हेंबर 2023 ह्या मंत्र्याचो चलो ॲप्लिकेशन घालता सेईंग दॅट बाबा आपल्याकडे घर ना, आपल्याकडे जागो ना रावपाक, म्हणून आपल्याक ते अलॉट करचे. आणि ॲफिडेविटान फर्स्ट लायनूच वाचता, आय से दॅट आय एम अ शेअर होल्डर ऑफ कोमनिदाद ऑफ चिकालीम, बेसिकली फादर इज द शेअर होल्डर. आय डू नॉट ओन एनी लँड ऑफ रेजिडन्स ऑफ माय ओन. यू आर स्वेरिंग इन दी सेईंग दॅट आपल्याकडे जागो ना, सो अंडर दॅट अमेंडमेंट आपल्याक जागो दिवचो. पूण पयले जाल्यार ताज्या कडेन 3 ऑलरेडी प्लॉट आहा पयली, जे आतां बाब कॅप्टनान दाखयले ताजे कडेन ऑलरेडी ताज्या नांवार 3 प्लॉट आसा. सो दीस इज अ टोटल करप्शन केस. सप्टेंबरान तो ॲप्लिकेशन घालता आणि डिसेंबर 2023 टू बी प्रिसाईज गॅजेट नोटिफिकेशन येता आणि ताका तो लँड अलॉट जाता अंडर गॅजेट नोटिफिकेशन डेटेड 28 डिसेंबर 2023 दॅट लँड इज अलॉटेड टू मॅकेन्झी इमॅन्युअल गुदिनो. पण हाजो अर्थ कितें की आज साधारण गोंयकार, म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार आज जो पिडीत आहा, जो एक साधे म्युटेशनाक जर वचत जाल्यार ताका वर्साची वर्सां फावटी मारपाक लायताय. आणि कसले तूं हाऊस टॅक्स रिसीप मागपाक वच, कितें रेजिडंट सर्टिफिकेट मागपाक वच, जो मेरेन पयशे दिना तो मेरेन तुका आज कांय मेळना. पूण हे मंत्र्यांच्या चल्यांक कशे जागे अलॉट करप, कसो कायदो अमेंड करप,
हेच जे सरकार करता. सो दीस इज आय थिंक अ बीग स्कॅम. अमेंड करप कायदो मंत्र्यांच्या चल्याक मंत्र्यांच्या फॅमिली मेंबर्सांक अलॉट करप आणि विकप. सो आय थिंक मुख्यमंत्री हातून इन्वॉल्व्ह असा. कित्याक मुख्यमंत्र्यानूच हो अमेंडमेंट त्यांना कॅबिनेटान घातलो. आणि म्हाका दिसता असले मंत्री जे करप्शनान इन्वॉल्व्ह आहा, जे आज बारीक सामान्य मनशांक गोंयकारांक पळय आज काबार करपाक उठल्या, म्हाका दिसले असले मंत्र्यांक मुख्यमंत्र्यान पयलीं सॅक करपाक जाय. जी चार्जशीट दाखयली ती बीन ओपन एंड शट केस आशिल्ली. घालतकीच मागीर तें चार्जशीटूय बंद जालें. सो दीस इज अ व्हेरी सिरियस केस ऑफ करप्शन वेर द मिनिस्टर फॉर हीज ओन बेनिफीट हॅज अमेंडेड द लॉ नॉट टू हेल्प द गोवन्स, नॉट टू हेल्प साधारण गोंयकार, पूण टू हेल्प देम सेल्फ टू गेट अलॉट लँड आणि जागे विकप. सो दीस इज अ मोडस ऑफ अप्रेंटी जी चलल्या ह्या राज्यान, की प्रत्येक मंत्री आज आपल्या फायद्याक लागून किती किती अमेंडमेंटा हाडटा, कोण झोनिंग प्लॅन हाडटा, हांगा हो कोमनिदाद अमेंडमेंट हाडटा, मी चल्ला किदें. अरे जे गोंयकार, जे आज पिडीत गोंयकार आहात, जे कितली वर्सां झाली तांचे तुम्ही हाऊस रेग्युलेशन करना अंडर आर्टिकल 372 ए, आणि हांगा तुम्ही अमेंडमेंट हाडटा आणि विदीन 2 मंथ तुम्ही जागो अलॉटूय करता. हे सामान्य गोंयकाराचे कित्याक कामां जायना? सामान्य गोंयकारांक 2 महिन्यांत म्युटेशन कित्याक मेळना? हा मंत्र्यांक तुम्ही 2 महिन्या भितर ताका फॉल्स एफिडेविट लायता, ताचे कडेन जागे ना म्हणटा, कायदो हाडटा आणि गॅजेट नोटिफिकेशनाचेरूय ताका जागो अलॉट जाता मरे. सो आय थिंक दीस इज ओपन एंड शट केस ऑफ करप्शन. वी डिमांड दॅट चीफ मिनिस्टर शूड सॅक सच करप्ट मिनिस्टर्स फ्रॉम इन कॅबिनेट. हाडलो कित्याक रे? फॉर दॅट कम्युनिटी, लोकांक कोणा मेळा तांकां दिवपा लागून. हियर यू आर फायलिंग एन एफिडेविट विच इज देअर ऑन रिकॉर्ड एंड यू आर सेईंग दॅट आय डू नॉट ओन एनी लँड ऑफ रेजिडेंस ऑफ माय ओन. सो देन हूज लँड आर दीस? ह्यो 3 जे प्लॉट आहा पळय, हे कोणाले? सो दीस इज ओपन एंड शट केस ऑफ करप्शन. हय, कित्याक ह्या चार्जशीटान पावर स्कॅमान ताणें गॅजेट नोटिफिकेशन येवच्या पयली एक ड्राफ्ट गॅजेट फायलीर वेता इन द कॅबिनेट. तातूंत मिस्टेकी काडल्यो, बिकॉज ही वॉन्टेड टू हेल्प 2 कंपनीज एज स्मॉल स्केल. दे वर एक्चुली लार्ज स्केल पावर गझलर कंपनी आशिल्ल्यो, तांकां हांव नेम करिना सद्या. लॉ डिपार्टमेंटान एमेंड केले ऑन फायल की अशें करूंक जायना, तुज्यान अनड्यू एडवांटेज दिवंक जायना. तें येतकूच ताजे वयर हाणें परते अमेंड केले आपणाच्या स्वता हातान आनी रिलीज केले, फॉर वीच ही वॉज कॉट. आनी कोणें ताजेर केस फायल केल्ली? लेट श्री मनोहर पर्रीकार, आनी ताणेंच ताका भितर घेतलो बीजेपीन. वॉशिंग मशीन, दीस होल थिंग इज बेस्ड ऑन दॅट. आयज सरकार आनी द डिफेन्स टीम इज थ्रेटनिंग द विटनसीस, तुम्ही येनाका कोर्टान आनी कितें करनाका, आनी ते कशें करून डिले करता. दीस इज ऑल्सो ओपन एंड शट केस. सो ही इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर, त्या खातीर म्हणटा आमी 100% रिस्पॉन्सिबल. अरे जेन्ना तू आदलो तागेलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकारान जेन्ना आनी द हाऊजान सांगिल्लें आहा मरे. सो असले तुमी करप्ट मिनिस्टराक कशें दवरता कॅबिनेटान? आनी हे लोकांचे कितें बरें करतले करप्ट मिनिस्टर? हे फक्त स्वताची बॉल्सांत भरतले. हे जो पळय कायदो अमेंडमेंट जेन्ना हाडलो तेन्ना ते कॅबिनेटान ताणी घातले. सो हू इज द हेड? चीफ मिनिस्टर. सो चीफ मिनिस्टराक सांगले शिवाय हे जाले? चीफ मिनिस्टराक 100% खबर आसतले की मॉविन गुदिनोच्या चल्याक जागो अलॉट करपाक जाय म्हणून अमेंडमेंट हाडला. आय वॉन्ट टू आस्क द चीफ मिनिस्टर की तूं ते कोमनिदाद अंडर आर्टिकल 372A ती एप्लिकेशना पयली जाग्यार घाल मरे. जे गोंयकार पळय इतली वर्सां जाणी घरां बांदल्या, दे आर आस्किंग फॉर रेग्युलेशन हाऊसीस, ते तुमी करना. आणि हांगा मंत्र्याच्या पुतळ्याक जाय म्हणून तुमी कायदो हाडटा. CM has to sack him because he has done, this is a clear case of corruption. We have shown you with proof.
एफिडेविट ताज्या चल्यान लायला ना जाल्यार सांगचें मरे ताणें हें एफिडेविट चूक म्हणून. दीज आर डॉक्युमेंट्स ऑब्टेन अंडर आरटीआय. इफ नीड बी वी वील फॉलो द लिगल प्रोसिजर. 100% वी आर गोइंग टू फायल बट अवर प्राइमा फेसी डिमांड इज दॅट सच करप्ट मिनिस्टर्स हू आर देअर इन हिज कॅबिनेट जे स्वतःच्या फायद्याक लागून पळय अशी फ्रॉड करतात तांकां आनी दवरपाचे म्हाका सांग पळय हांकां सॅक करून उडोवपाक जाय इमिजिएटली. ते तो पळय ती चार्जशीट आहा पळय न्ही ते कदाचित ते वॉशिंग मशिनाक घातले म्हण ती चार्जशीट बंद जाली आसतली. सो वी वील नॉट कीप दीस इज एन दीस इज जस्ट हे तुका डिसेंबर 2023 हे आयला लेटेस्ट दीस गॅजेट इज ऑफ 28 December 2023. हे डॉक्युमेंट्स आमकां मेळ्ळे काल आमच्या हाती आरटीआय. वी आर नॉट गोइंग टू लीव दीस केस. इमिजिएटली करपाक जाय न्ही रे. दीस इज अ केस वीच वी आर ब्रिंगींग टू द नोटीस ऑफ द चीफ मिनिस्टर. वी गॉट द डॉक्युमेंट्स येस्टरडे. दीस इज ओपन एंड शट केस. इमिजिएटली उडोवचो ताका. कित्याक ताणें खरें म्हणल्यार असले कितले आनी फ्रॉड केले म्हण कोणाक खबर. वी वील गो टू द पीपल्स कोर्ट स्टार्ट विथ दीस प्रेस कॉन्फरन्स. आमी स्टार्ट केले. वी हॅव ऑलरेडी गॉन टू द पीपल्स कोर्ट. सीएम तर इनवॉल्व नाशिल्लो जाल्यार ताणें सॅक करपाक जाय. सीएम जर तर ना जाल्यार सीएमान आतां एक्शन करून दाखोवची. सीएम जर तर हातून इनवॉल्व ना जाल्यार सीएमान इमिजिएटली पयली ताजेर एक्शन करून दाखोवची मरे आमकां. आनी ताका सॅक करना जाल्यार सीएम इज इनवॉल्व. आतां आमी ओनरशीप डॉक्युमेंट्स दाखयले न्हू तेका आहा म्हण प्लॉट्स. पयलो तर नको आसलो जाता तेका कळोंक जाय की ओनरशीप आहा म्हण ते. जर ताणें पळय ताणें कितें आहा सी अशें धरून हे आमी की ताणें गुमराह केले ऑफिसरांकूय केले कोंबडी दादूकूय केले आनी फेक डॉक्युमेंट्स लायले आनी अलॉट करून घेतलो. नाव वी आर ब्रिंगींग टू द नोटीस ऑफ द कोमनिदाद एज वेल एज द चीफ मिनिस्टर दॅट दीस इज अ फ्रॉड केस. दीस इज अ केस ऑफ करप्शन. नॉट टेक एक्शन. आनी हे दीस वी हॅव गॉट फ्रॉम डायरेक्टर ऑफ सेटलमेंट्स अँड लँड रिकॉर्ड. दीज आर नॉट प्रिपेर्ड बाय गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी. जाय रे आज सामान्य मनशाक तूं म्हाका सांग. आज तूं न्युटेशनाक घाल आनी तुका कितलीं वर्सां लागता हाजेर तूं विचार कर. तो नोव्हेंबरान एप्लिकेशन करता सॉरी सप्टेंबरान एप्लिकेशन करता आनी डिसेंबरान गॅजेटान येता अलॉटमेंट 2 म्हयन्या भितर. हां 2 म्हयन्यान हांव सरकाराक आज चॅलेंज करता की 2 म्हयन्यान घुसळ्या गोंयकाराची म्युटेशनां करण दी पार्टिशनां आदी करण दी 2 म्हयन्या भितर. वाय स्पेशल ट्रिटमेंट फॉर मिनिस्टर्स करप्ट मिनिस्टर्स. 400 square meters आनी सामान्य गोंयकारांक तुमी वर्साच्या वर्सा तुमी त्रास करता मरे. करना म्हाका सांग पळोवया. आज गोंयकारांक विचारपाक सोदता हांव तुमचें म्युटेशन आनी तुमच्या पार्टिशनाक कितलीं वर्सां जालीं तुमी फावट्यो मारतात डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान मामलेदारा मरे. हां आनी हांगा हे मंत्री पळय मरे 2 म्हयन्या भितर फ्रॉड करून एफिडेविट करून एप्लिकेशन करून जागो अलॉट गॅजेट नोटिफिकेशनाचेर. सो वाय दीस स्पेशल ट्रिटमेंट टू मिनिस्टर्स. हे तुम्ही चीफ मिनिस्टराक विचारपाक जाय. बिकॉज ऑल द डॉक्युमेंट्स हांगा प्रेस कॉन्फरन्स घेवन आमी एक्सपोज केल्ले. वॉट एक्शन चीफ मिनिस्टर असते जे आतां अध्यक्षान सांगला की चीफ मिनिस्टर जेन्ना एक्शन घेना दॅट मिन्स ही इज इनवॉल्व इन इट. आनी हू वॉज देअर इनवॉल्व. कोणाच्या ऑफिसांसान गोल्ड स्मगलिंग जाताले. कोण GST मिनिस्टर जेन्ना कझिनोचे GST लेस करपाक केली 8 MLA धांवले. सी तुवें आतां मुद्दो काडलो. ओके जेन्ना आमी प्रेस कॉन्फरन्स घेतली ऑन गोल्ड स्मगलिंग बिफोर दॅट वी हॅड गॉन टू DRI. वी गेव सर्टन इनपुट्स टू DRI. DRI कडेन आमच्या पेक्षा चड इनपूट आहा ऑफ दॅट पर्टिक्युलर मिनिस्टर एन्ड दॅट एन्टायर दॅट गँग. आज हांव तुवें प्रश्न काडला म्हूण तुज्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्र्याक आज सांगपाक सोदतां की हाजेर एक्शन घे. बिकॉज वी हॅव नॉट केप क्वायट. वी हॅव गॉन टू अदर स्टेट ऑल्सो. वी हॅव मेट द DG ऑल्सो. वी हॅव फायल्ड अ कंप्लेन इन अदर स्टेट टू द डायरेक्टर जनरल ऑफ पुलीस. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आय एम टेलिंग यू टुडे द मॅटर इज बींग इन्व्हेस्टिगेटेड इन अदर स्टेट बिकॉज द गोल्ड
जे गोयात येतात ते दुसऱ्या राज्यात वतात. आणि ताणें सांगले तसे जो मंत्री आज जीएसटी काउन्सिलान असा, आज हंगा प्रधानमंत्री उलयता की आम्ही काला धन परत हाडटले. अरे हंगा तुम्ही पॅरलल इकॉनॉमी चलयता मरे काला धनाची. सो मुख्यमंत्री कित्याक ओगिया? आज मुख्यमंत्र्याकडे होम डिपार्टमेंट हा. वाय चीफ मिनिस्टर इज क्वाइट वेन हीज ओन डिपार्टमेंट सम पुलीस ऑफिसर नो अबाउट दीस केस? सो म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान हाजेर ह्या गोल्ड स्मगलिंगाचेर इमिजिएटली आपले जे पळय डीजी बीजी आहात त्यांना ॲक्टिवेट कर, नाजाल्यार वी वील हॅव टू एक्सपोज मुख्यमंत्री ऑल्सो. ऑर प्रॉब्ली मुख्यमंत्री इज प्रोटेक्टिंग हीज मिनिस्टर. आठ दीस पहिली प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीन ट्वीट केलो दॅट केरळाचो चीफ मिनिस्टर इज इन्वॉल्वड इन 100 crore गोल्ड स्मगलिंग केस. अरे तुझो ओन सरकाराचो बीजेपीचो कॅबिनेट मिनिस्टर इज इन्वॉल्वड इन गोवा, प्रधानमंत्री ताजेर कित्याक उलयना? ऑल दीस डॉक्युमेंट्स जे आमच्या अध्यक्षान सांगला आर देअर विथ प्रधानमंत्री. वी हॅव इन्श्युअर्ड इट हॅज रिच्ड हिज ऑफिस थ्रू द लीगल चॅनल्स, नॉट भाई बंतीसे, लीगल चॅनल्स थ्रू DRI सोर्सेस इट हॅज रिच्ड चीफ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस अँड होम मिनिस्टर्स ऑफिस. आणि प्रधानमंत्रीन ट्विट केला रिगार्डिंग चीफ मिनिस्टर ऑफ केरला. आर तुझ्या ओन कॅबिनेट मिनिस्टर करता हंगा, वॉट ॲक्शन यू हॅव टेकन? सांगल्यावर तुका आता वी हॅव टोल्ड यू हू इज इन्वॉल्वड इन दिस. हियर इज योर ॲक्शन. पहिली हंगा पहिली पण ही जी करप्शनची केस आहे ओपन एंड शट, ताजेर ॲक्शन घेऊची मुख्यमंत्र्यान. आणि मुख्यमंत्र्याक खबर ना कोण मंत्री तो इन्वॉल्व आहे तो, मग कसले इंटेलिजन्स तर मुख्यमंत्र्याचे? दॅट मिन्स दीस इज अ फेलियर ऑन द इंटेलिजन्स पार्ट ऑफ पोलीस डिपार्टमेंट. जर आज मुख्यमंत्र्याक खबर ना, वेन वी ब्रॉट इट टू द लाईट ऑफ द पीपल ऑफ गोवा and the chief minister and all the people of Goa including DRI, and if chief minister doesn't know who is the minister, it is a failure on his intelligence. Resign jauche tane jaina alyar. Don kesi dilo ata ek tacha bhurgyachi ani dusre ami dilti gold, doni ajer gheuchi karvai ani suspend kon udocho.